मी विजयकुमार भगवान उगडे, अपक्ष उमेदवार. माझे एक निवडणूक आता छानीच्या वेळेला चिन्ह मिळण्याच्या क्षेत्रामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी व अब्जर निरीक्षक यांच्याकडे माझी दोन तक्रारी सांगितल्या. तरी काल माननीय निवडणूक आयोगाने जे उद्धव ठाकरे शिवसेना जे आहे त्या शिवसेनेमध्ये भवानी शब्दावर अभिषेक घेतलेला आहे. तर अभिषेक घेतले असताना तरी काही जिल्हा निवडणूक कार्यालय जिथे जिथे चालू आहे प्रचार, त्या प्रचारामध्ये भाजपकडून गळ्यामध्ये मफलर घातलं जातं, त्याच्यावरती जय श्रीराम लिहिलं असतं, जय श्री कृष्ण लिहिलं असतं. ह्याच्यावरती का बंदी येत नाही, ह्याच्यावरती बंदी घालावी. आणि जिथं कुठं कोण घातलं जा भगवा शाल मफलर घातलं जाईल त्याच्यावरती गुन्हे तात्काळ दाखल करण्यात यावे, हे म्हणून मी निवडणूक निरीक्षक व मान्य निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. मग त्यांचं म्हणणं होतं असं की हा विषय निवडणूक आयोगाचा आहे, निवडणूक आयोग का हा इथं कोल्हापुरातल्या इलेक्शनला बघा येत नाहीत, तुम्ही आमची निवडणूक निर्णय सोलापूरचे तुम्हीच आहात, तुम्ही ह्याच्यावरती कारवाई करा पाहिजे. तर निवडणूक आयुक्त निवडणूक अधिकारी आणि निरीक्षक यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला लेखी द्या, आम्ही लगेच गुन्हा दाखल करतो. तर मी म्हणलो हा ठीक आहे, जिथं मला का असं निदर्शनात येईल कुठल्याही पक्षाकडून जय श्रीरामचा नारा हो ना कृष्णाचा रामा हो ह्याच्यावरची ऑब्जेक्शन दिसलं गळ्यात कोणाच्या, तर मी तत्काल तुम्हाला कळवीन, फोटो मारून कळवीन, त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करण्यात यावे असून माझी तक्रार माननीय निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्याकडे मी तक्रार दिलेली आहे. ह्याच्यावरती कारवाई गुन्हे तात्काळ दाखल करतो असं म्हणून शब्द दिलाय. धार्मिक हो धार्मिक करून नाही अहो, तुम्ही भवानी शब्दाला अभिषेक येता, मग श्रीकृष्ण जय हनुमान जय श्रीराम हे कशाला, कुठल्याच विषयाचं कुठल्याच घेऊ नका ना. हा एक फक्त भवानी शब्द तुम्हाला अवघड होतो, तर मग हे जय हनुमान कशाला, जय कृष्ण कशाला, जय श्रीराम कशाला, ह्याच्यावर बी तुम्ही डायरेक्ट तात्काळ जिथं कोण म्हणेल आणि घोषणा देईल त्यावर कारवाई करावी व लक्षात की आचार साहेब भंग केला गुन्हे दाखल करा. कोण काशीना तिथं मग पी एम हो या सी एम हो. आपण अपक्ष उमेदवार, आपल्याला चिन्ह मिळालंय? हो मला चिन्ह मिळालेलं आहे, माझ्या आवडीचं चिन्ह मिळालंय. सध्या भारताला जी गरज आहे सीसी कॅमेऱ्याची, पहिला शंकराचा तिसरा डोळा म्हणत होता, पण आता तिसरा डोळा म्हणून आता सीसी कॅमेरा मी चिन्ह निवडलेला आहे. जिथं कुठं काय घडलं केलं पहिला सीसी कॅमेरे बघा म्हणतात, मग सीसी कॅमेऱ्याच्या नजरेतून आता कोण वाचू शकत नाही म्हणून सीसी कॅमेरे चिन्ह हे मला मिळालंय. हे चिन्हाच्या याच्यावर माझे मी इलेक्शन लढवत आहे. सोलापूरच्या मतदारांना काय आव्हान करा? सोलापूरचे शुद्ध मतदार जे आहेत, पूर्वी जे झोल जप्पा ठेको अशा वरती आता विश्वास ठेवत नाहीत, काय गॅरंटी गॅरंटी म्हणून सगळं गॅरंटीचं सत्यानाश झालेलं आहे. तर आजची गॅरंटी बकवास गॅरंटी झालेली आहे. सर्वसाधारण मतदार आता शून्य झालेला आहे, कोण कोणाच्या दिशाभूलला बळी पडणार नाही. मोदी साहेबांनी 2014 इलेक्शनमध्ये प्रथम मी अपक्ष उमेदवार का आज असलो, प्रथम पहिले इलेक्शन माझी फसवणूक केलेली आहे नरेंद्र मोदींनी. मला 15 लाख देतो म्हणजे त्यांनी दिले नाहीत, माझे 15 लाख रुपये मोदीकडून येणं आहे. मी अपक्ष उमेदवार असेल तर माझ्या 15 लाख पहिला भरपाई द्यावी, हे माझ्या उमेदवाराची अपेक्षा आहे.